हे बऱ्याचदा जसं म्हणतोय आपण की त्याच्यामध्ये भरपूर पोषक द्रव्य आहेत, खूप चांगल्या प्रकारे शरीराला त्याची आपल्याला मदत होते, परंतु हेच दूध जेव्हा बऱ्याचदा एक्सेस म्हणजे अति प्रमाणात घेतलं, तर अति प्रमाणात घेतल्यानंतर सुद्धा हेच जे उपायकारक दूध आहे ते अपायकारक होतं, म्हणजे शरीराला त्याचा साईड इफेक्ट होतो. तर त्यातला पहिला पॉइंट आहे की डायजेशन, की जो पचन संस्था तुमची बिघडवते, कारण तुमचं पोट साफ जर होत नसेल आणि जर तुम्ही दूध घेत असाल तर याचा तुमच्या पचन संस्थेवर परिणाम होतो आणि त्या दुधाचा तुमच्या शरीरावर हा साईड इफेक्ट बघायला मिळतो. तसंच बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं की काही पेशंट्समध्ये स्किनच्या कंप्लेंट सुद्धा दुधामुळे दुधाच्या सेवनामुळे म्हणूया आपण, तर हा बघायला मिळतात. कारण अगदी त्वचा लालसर होणे, काळपट दाग होणे, खाज येणे हे सुद्धा दुधाच्या इंटेकमुळं, अति प्रमाणातल्या इंटेकमुळं बघायला मिळतं. दूध हे शरीराला सुस्त बनवतं, म्हणजे काय, कारण दुधामध्ये जो A1 केसेइन नावाचा जो घटक असतो याच्यामुळं शरीराला जास्त प्रमाणात घेतल्यामुळं थकवा आणि सुस्ती येते, सुस्तपणा येतो. तर लिकी गट सिंड्रोम नावाचा जो काही आजार आहे याची सुद्धा लक्षणंही अशीच असतात. म्हणजे काय होतं, A1 केसेइनमुळं जे शरीरामध्ये थकवा आणि सुस्तपणामुळं शरीरामध्ये बॅक्टेरिया वाढतात, त्यामुळे बऱ्याच जणांना A1 केसेइन दुधाची सुद्धा ॲलर्जी असते. त्यामुळे ज्यांना ॲलर्जी आहे त्यांना बऱ्याचदा डॉक्टर सल्ला देतात की A2 मिल्क घ्या, आणि त्याच्यामुळं त्यांच्या दुधामध्ये त्यांनी ॲटलीस्ट मिनिमम क्वांटिटीचे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्यांच्या दुधामधून हे त्यांना भेटू शकतं. तसंच बऱ्याचदा आता दुधाचे ब्रेनवर पुन्हा ब्रेनच्या डेव्हलपमेंटवर किंवा ब्रेनवर सुद्धा इफेक्ट होतो. म्हणजे काय होतं, तर जास्त प्रमाणाच्या सेवनामुळं बऱ्याचदा लोकांमध्ये कन्फ्युजन, अगदी डेली रुटीनमधल्या गोष्टी ह्या विसरल्या जातात, एखाद्या व्यक्तीचं नाव विसरलं जातं, तसंच अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण कुठं ठेवल्यात त्याही बऱ्याचदा विसरलं जातं, त्यामुळे त्याचा ब्रेनवर सुद्धा इफेक्ट होतो. तसंच बऱ्याचदा ह्याच्या अतिसेवनामुळे पुरुषांमध्ये युजली एका दिवसामध्ये जास्त प्रमाणात जर दूध घेण्यात आलं पुरुषांमध्ये, तर बऱ्याचदा वेगवेगळे आजार हे पुरुषांमध्ये सुद्धा बघायला मिळतात. तसंच स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये काय बघायला मिळतं, तर हार्ट हृदयासंदर्भाच्या तक्रारी. म्हणजे काय होतं की हार्ट रिलेटेड ज्या काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, मग त्याच्यामध्ये अगदी कोलेस्ट्रॉलच्या असो, हाय BP असो, अशा बऱ्याचशा तक्रारींचं कारण हे दुधाच्या अतिप्रमाणातल्या सेवनामुळं सुद्धा होणार आहे. तसंच स्त्रियांमध्ये सुद्धा ह्या काही कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. तर आता जे दूध मिळतंय मार्केटमध्ये, तर हे शक्यतो तुम्ही जिथून दूध घेताय हे व्यवस्थित गॅरंटी असेल, व्यवस्थित स्वच्छता, साफसफाई असेल, भेसळ नसलेलं दूध असेल, अशा ठिकाणावरून तुम्ही घ्या. कारण आत्ता जे वाढत चाललेलं कॅन्सरचं जे काही प्रमाण आहे एस्पेशली स्त्रियांमध्ये, तर त्याचं एक कारण सुद्धा आहे की हे जे काही दूध पितोय, ज्या काही त्या स्त्रिया दूध पित आहेत, ह्या दूध पिण्याच्या कारणामुळे सुद्धा त्यांच्या कॅन्सरमध्येही वाढ होत आहे. म्हणजे जे दूध शरीराला किती गरजेचं आहे याच्याच दुधाच्या सेवनामुळे पेशंट्समध्ये हा कॅन्सर हा जास्त प्रमाणात डेव्हलप होतोय किंवा स्प्रेड होतोय म्हणूया आपण. त्यामुळं दूध घेत असताना बऱ्याचदा तुम्ही चांगल्या ठिकाणावरून घेणं सुद्धा गरजेचं आहे. तसंच बऱ्याच व्यक्तींमध्ये हाडांच्या काही तक्रारी आहेत त्याही बघायला मिळतात. तसंच पायदुखी किंवा जॉईंट पेन जे आहेत हे सुद्धा दुधाच्या अतिप्रमाणातल्या सेवनामुळे बघायला मिळतात. होमिओपॅथीबाबत अधिक माहितीसाठी तसेच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा.